मित्रांनो, जय महाराष्ट्र घोडगे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एका महत्त्वाच्या व्यक्तीशी, ज्याने कॉमेडीमध्ये सर्व महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या तरुणाच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे असा आपला दादूस विनायक माळी याच्यावर आधारित आपण याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये तर कळवाच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। एका अशा अभिनेत्याची ओळख तुम्हाला आणि त्याची बायोग्राफी तुमच्यासमोर सादर करणार आहोत। त्याचं नाव आहे विनायक माळी। सध्या यूट्यूबवर आपल्या गावरानी आगरी भाषेतील व्हिडिओनी विनायक माळी या तरुणाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। आजकालचे तरुण टिकटॉक, फेसबुक, ट्विटर तसेच इंस्टाग्रामवर रमत असताना विनायक माळी याने याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी आपली एक वेगळी कॉमेडीच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे। विनायक माळी कॉमेडी इतक्या उत्कृष्ट पद्धतीने सादर करतो की त्याचा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा या महाराष्ट्रामध्ये कुणीही व्हिडिओ स्किपसुद्धा करत नाही। त्याची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की त्याला ग्रीक किंग व दादूसी या नावानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जाते। आजच्या लेखात आजच्या व्हिडिओमध्ये आपण विनायक माळी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर चला मग, विनायक माळी यांचा जन्म कसा झाला, कुठे झाला आणि किती तारखेला झाला हे आज आपण जाणून घेणार आहोत। विनायक माळी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1995 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला। तो एका मध्यमवर्गीय आगरी कुटुंबात जन्माला आला। आई गृहिणी व त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत। वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने त्याला ठाण्यालाच राहावे लागले। त्याला एक लहान बहीणसुद्धा आहे। त्याचे शालेय शिक्षण ठाण्यातच पूर्ण झाले। ठाणे जिल्ह्यात तो लहानाचा मोठा झाला आणि तेथून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विनायक माळीला विप्रो कंपनीत नोकरी लागली होती। त्याने काही काळ नोकरीसुद्धा केली पण वैयक्तिक कारणामुळे विनायक माळीने ही चांगल्या प्रकाराची नोकरी सोडून दिली। नोकरी सोडल्यानंतर त्याने LLB डिग्री घेण्याचा पूर्ण निर्णय घेतला। LLBचे शिक्षण घेत असताना पहिल्या वर्षापासून त्याने यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याचा निर्णय घेतला। विनायक माळी आज इथे सुरुवातीला यूट्यूबवर हिंदी भाषेत व्हिडिओ अपलोड करण्याची सुरुवात केली पण त्यात त्याला पाहिजे तसे यश मिळाले नाही। पण नंतर त्याने आपल्या गावरान भाषेत आपल्या लोकांसाठी व्हिडिओ तयार करण्यास सुरुवात केली। त्यातले बनवलेले आगरी कोळी पोरासोबतचे व्हिडिओ व्हायरल झाले। हळूहळू विनायक माळी हा फेमस होऊ लागला आणि त्याचे काही व्हिडिओ व्हायरल होऊ लागले, जसे की माझी बायको सिरीज, दादूस गेला जिमला, दादूस झाला सेट, असे अनेक व्हिडिओ त्याचे व्हायरल होऊ लागले। काही आठवड्यातच या व्हिडिओचा लाखो व्ह्यूज येऊ लागले। या व्हिडिओजला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून विनायक माळीने माझी बायको पार्ट 2 सिरीज तयार केली। विनायक माळीचे यूट्यूबवर सध्या 19,50,000 फॉलोअर्स आहेत। यूट्यूब कडून विनायक माळीला सिल्वर बटन आणि गोल्ड बटन ही देण्यात आले आहे। विनायक माळीच्या व्हिडिओंना यूट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात। विनायक माळी प्रसिद्धी इतकी वाढली आहे की अनेक तरुण त्याच्या आवाजावर व्हिडिओ रेकॉर्ड करून शेअर करताना दिसतात। विनायक माळीच्या टिकटॉकवर 1,23,000 जास्त फॉलोअर्स होते तर इंस्टाग्रामहून 3,00,000 जास्त फॉलोअर्स आहेत। विनायक माळी यूट्यूबच्या माध्यमातून किती कमावतो? विनायक माळी यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून दर महिन्याला जवळपास 75,000 रुपये कमवतो। ही कमाई कमी जास्त होत असते। विनायक माळीला अभिनयाबरोबर डान्स गाण्याचेही प्रचंड आवड आहे। आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तो अनेकदा डान्सचे व्हिडिओ शेअर करताना दिसतो। ऐश्वर्या राय ही त्याची आवडती अभिनेत्री असून अमिताभ बच्चन हे त्याचे आवडते अभिनेत्री आहेत। विनायक माळीच्या प्रसिद्धीची भुरळ आता मराठी चित्रपटसृष्टीलाही पडली आहे। चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विनायक माळी त्याने हवा हवा असा वाटतो नुकतंच मन फकीरा चित्रपटाच्या कलाकारांनी त्याच्यासोबत चित्रपटांचं प्रमोशन केलं। सध्या त्याचा आरमुट्या हा गाणं खूप लोकप्रिय झाला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तुमच्या एक सबस्क्रायबर आणि एक लाईकमुळं आम्हाला व्हिडिओ असेच नवीन नवीन प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला पोहोचतील आणि आम्हालासुद्धा चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याची एक प्रोत्साहन व ऊर्जा मिळते।